नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे। राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात, अत्यंत मोठी बातमी। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे। सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा, जास्तीत जास्त शेअर करा। मित्रांनो, राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात, महाराष्ट्रामध्ये परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून 3 ते 5 ऑक्टोबर दरम्यान मध्य महाराष्ट्र, कोकणातील काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवला आहे। तर मित्रांनो, मध्य महाराष्ट्र, कोकणातील काही भागात मध्यम मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवला आहे आणि विजेच्या कडकडाटसह ढगांच्या गडगडाटसह आणि जोरदार वाऱ्यासह पाऊस बरसेल असेही सांगण्यात आले आहे। या काळात गोव्यातही पाऊस होणार आहे, तसंच मुंबईत मेघगर्जना होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे। ही माहिती उपमहासंचालक होसळीकर यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे। तर महत्त्वाचे म्हणजे 28 सप्टेंबरपासून राज्याच्या परतीच्या पावसाला सुरुवात होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता। त्यानुसार परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे। दरम्यान ऑक्टोबर महिना सुरू झाल्याने पाऊस लवकरच आपली रजा घेईल आणि ऑक्टोबर हिटला सुरुवात होईल असाही अंदाज केला जात आहे। तर मित्रांनो, महत्त्वाचे म्हणजे मुंबईत मेघगर्जना होण्याची शक्यता आहे आणि आज काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे। 28 सप्टेंबरपासूनच राज्याच्या परतीला प्रवास सुरुवात होईल असा अंदाज हवामान खात्याने आधीच दिला आहे। आता दरम्यान ऑक्टोबर महिना सुरू झाल्याने पाऊस लवकरच आपली रजा घेईल आणि ऑक्टोबर हिटला सुरुवात होईल असाही अंदाज व्यक्त केला आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपले यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।